नमस्कार. भाषण करतानाची भीती कशी घालवावी, भाषण करताना भीती वाटते मग ती दूर कशी करावी, या संदर्भातला हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. भाषणाची भीती घालवावी कशी, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर देणार आहे. पहा, भाषणाची भीती 99% लोकांना आहे. तसं पाहिलं तर समोर लोक आले, पब्लिक दिसली आणि पुढे तुमचं नाव घेतलं की लगेच भीती वाटायला चालू होते. कधीकधी तर तुमचं साधं सत्काराला नाव जरी पुकारलं तरी तुम्हाला भीती वाटायला चालू होते. कधीकधी माझं नाव कोणीतरी पुकारेल आणि समोर यायला सांगेल अगोदरच भीती चालू होते आणि स्टेजवर गेल्यानंतर विचारूच नका. प्रचंड भीती, छातीत धडधड, चेहरा भीतीनं अगदी वेगळा होऊन जातो. मग ही भीती दूर कशी करावी, ही भाषणाची भीती कशी घालवावी, स्टेजवरची भीती कशी घालवावी, याची सविस्तर माहिती. पहा, साधं उदाहरण देतो. टू व्हीलर चालवताना सुरुवातीला तुम्ही ती गाडी शिकत होतात, पडते की काय याची भीती होती, जंप मारते की काय याची भीती होती, जमल की नाही याची भीती होती. हळूहळू ती भीती कमी झाली. कशानं? पुन्हा पुन्हा चालवायला लागले, पुन्हा पुन्हा सराव झाला आणि त्यातल्या काही गोष्टी माहीत झाल्या, मग भीती कमी झाली. फोर व्हीलरचंही तसंच. फोर व्हीलर शिकायला लागले, जमतंय की नाही, कुणाला धक्का तर लागणार नाही ना, गाडी आवरेल का आपल्याला, गाडीवर आपण कंट्रोल मिळवू की नाही, ही भीती होती. नंतर ती सुद्धा कमी झाली कालांतराने. कशी? पुन्हा पुन्हा चालवली, अनुभव आला आणि एकदा अनुभव आला की मग त्याची माहितीही झाली आणि पुन्हा पुन्हा तेच काम केल्यानं ते सहज करता यायला लागलं, म्हणून भीती कमी झाली. तसंच भाषणाचं सुद्धा तसंच. सुरुवातीला तुम्ही नवीन आहात म्हणून चुकेल की काय, लोक काय म्हणतील, आपली फजिती तर होणार नाही ना, आपला अपमान तर होणार नाही ना, ही प्रचंड भीती. मग नंतर नंतर एकदा बोलाल, दोनदा बोलाल, तीनदा बोलाल आणि लोकांमध्ये बोलून बोलून भीती कमी होईल. तसंच सगळ्या गोष्टी अशाच असतात. इमारतीवर उंच काम करणारा कामगार, उंच अनेक मजली इमारतीवर, उंच इमारतीवर काम करणारा कामगार सहज आणि निर्भीडपणे तो इमारतीचं काम करतो. कलरचं काम असेल, प्लास्टरचं काम असेल, अन्य कुठलं काम असेल, तो सहज करतो. खाली बघितलं तरी त्याला भीती वाटत नाही. तो अगदी झुल्यावर बसून इमारतीचं काम इमारतीच्या बाहेरच्या बाजूनं सहज करतो, त्याला भीती वाटत नाही. पण नवखा माणूस इमारतीच्या वरच्या टोकावर गेला आणि त्यानं जर खाली बघितलं तर ती खालची एवढी मोठी उंची, एवढी मोठी खोली पाहून त्याला भीती वाटायला लागते. का? तो पहिल्यांदाच गेला आहे. तो कामगार रोज काम करतोय, रोज काम करतोय, हळूहळू हळूहळू ती भीती नाहीशी झाली. अगदी तसंच आहे हो. भाषणाची सुद्धा भीती हळूहळू 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 म्हणजे पुन्हा पुन्हा बोलून नाहीशी होणार. भीतीचं काम कसं आहे माहिती आहे का? तुम्ही भीतीला घाबरून जर स्टेजवर कधीच बोलला नाहीत तर मग कधीच बोलणार नाहीत. आणि भीतीला सामोरे गेलात आणि पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला मग भीती नाहीशी होते. भीतीचं साधं सरळ सोपं हे सूत्र आहे. कुत्रं मागं लागल्याच्या नंतर जर पळत सुटला तर कुत्रं आणखी मागं लागतं आणि कुत्रं मागं लागल्याच्या नंतर उभा राहून हातात दगड घेतले तर कुत्रं वापस पळतं. भीतीचंही तसंच आहे. तुम्ही पुढं पळालात भीती तुमच्या मागं पळणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत पळणार तोपर्यंत भीती तुमच्या मागं येणार आहे. तुम्ही जोपर्यंत पळणार तोपर्यंत भीती तुमच्या मागेच येणार आणि तुम्ही ज्यावेळी थांबणार, भीतीला सामोरे जाणार, भीती तिथं थांबणार. म्हणून भीतीला सामोरे जायला शिका. संकटाला घाबरून रडणारी माणसं संकट त्यांना हरवत असतं, पण संकटाशी लढणारी माणसं
संकटाला हरवत असतात, म्हणून तुम्हाला संकटाला हरवायचं आहे. संकटानं तुम्हाला हरवू नये, अर्थातच तुम्ही भीतीला हरवलं पाहिजे, भीतीनं तुम्हाला हरवू नये. भीतीच्या भीतीनं तुम्ही जर भीत बोललात आणि बोलायचं टाळलं तर भीती वाढतच जाणार आणि तुम्ही त्या भीतीला सामोरे गेलात एकदा, दोनदा, तीनदा, तर पुन्हा मात्र भीती वाटणार नाही. पहिल्यांदा वाटेल, दुसऱ्यांदा वाटेल, तिसऱ्या वेळेस पण वाटेल, पण पुन्हा पुन्हा मात्र हळूहळू भीती कमी 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 होत राहील. आणि एकदा का भीती कमी झाली की मग तुम्ही निर्भीडपणे भाषण करू शकता. मग निर्भीडपणे भाषण तर करायचं आहे, त्याची तयारी पूर्ण पाहिजे. आता भीती कमी करण्यासाठी एकतर तयारी पाहिजे, भाषणाची तयारी पाहिजे, विषयाची माहिती पाहिजे म्हणजे आत्मविश्वास वाढेल, आणि त्याची मांडणी योग्य केली पाहिजे. भाषणाची मांडणीच करता येत नाही बऱ्याच लोकांना, आणि म्हणून भाषण रटाळ होतं, जास्त वेळ होतं आणि ते प्रभावहीन होतं. म्हणून भाषणाची मांडणी चांगली करा. ही सर्व मांडणी कशी करावी, काय करावी, हे तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शिकवतच असतो. पण तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, तुमच्या भाषणाचं स्क्रिप्ट चुकलं की भाषणाची दिशा चुकली. भाषणाचं स्क्रिप्ट तयार ठेवा आणि थोडक्यात लांब नको, शॉर्टकटमध्ये मुद्दे तुम्ही मांडले पाहिजे, काढले पाहिजे. मुद्दे कमीत कमी कसे निघतील आणि कमीत कमी मुद्द्यावर जास्त कसं बोलता येईल याचा सराव करा. हो, मी सराव करा का म्हणतो, भाषणासाठी प्रचंड सराव गरजेचा आहे. माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात तर मी प्रचंड सराव घेतो, लोकांचा प्रचंड सराव घेतो. तुम्हीसुद्धा सराव करा. सरावानं या कलेत पारंगत होतो माणूस. म्हणूनच वक्तृत्व कला ज्या माणसांकडे आहे त्या माणसांचा त्यापूर्वी खूप सराव झालेला असतो. अनुभव, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. अनुभव अनुभव येत राहिल्यानं भीतीसुद्धा वाटत नाही. ज्याचे अनुभव जास्त त्याला भीती वाटत नाही, ज्याला अनुभव कमी त्याला भीती वाटते. म्हणून तुमचे अनुभव वाढवा, अनुभव घ्या, मुद्दाम अनुभव घ्या आणि भीतीवर मात करा. अशा पद्धतीनं भीतीवर मात करावी लागेल. भीतीवर मात केली की तुम्ही बोलाल. साधना आहे वक्तृत्व, ही साधना आहे, ती साधना करत रहा. आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं नावसुद्धा आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तकसुद्धा तुम्ही नक्की घरबसल्या मागवा. सर्व भाषणाचे स्क्रिप्ट त्या पुस्तकामध्ये तयार आहेत. चारोळ्या, दृष्टांत, सर्व काही त्या पुस्तकात तयार आहे. वेगवेगळे पुस्तकं माझ्या अनेक मार्केटमध्ये येत आहेत. वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक मात्र तुम्ही नक्की घरबसल्या मागवा. भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.